Coefficient of restitution. It is a ratio of control. It is a ratio of relative velocity of separation to relative velocity of approach. Dalam E lita, small E coefficient of restitution lah. Small, kanila pun, it is a ratio of relative velocity of separation manje V1 minus V2 lah, V2 minus V1. V2 minus V1 lah, separation manje lah, and velocity of approach manje mass lah, V1 minus but for perfectly U1 minus U2 is equal to J equal to which are ratio ke te. So for perfectly elastic collision coefficient of restitution is equal to J is equal to 1 say the jala perfectly elastic collision mind support J is equal to 1 say dalam perfectly elastic collision mind. So coefficient of it is a ratio of relative velocity of separation upon relative velocity of separation by a v2 minus approach by a u1 minus u2 but elastic circuit data as the mano get the ratio kya hai chalo we solve problem ye hai in case it's a velocity given city given bar मनार कोई एक है बारह सौ तीन सौ के थे पिछली बार उसी टीके हम बारह सौ की बारह मीटर पर सेकंड वैसे मास की टीके हैं तीन टीके दूसरा है एक मीटर पर सेकंड दिए हैं सर क्या लगे तुम्हारे अन्य मास दिए हैं टू केजी पर सेकंड टू केजी फाइनल वेलोसिटी का आंसर दो गया चार आफ्टर कोलिजन दो गया चार फाइनल वेलोसिटी का आंसर आफ्टर कोलिजन कोलिजन इज परफेक्टली इलास्टिक कोलिजन इज परफेक्टली इलास्टिक
ये क्या लगा है बी वन की क्या लगा हाय बी वन सब हम सब बोलेंगे यम वन माइनस यम टू अपॉन यम वन प्लस यम टू इनटू यू वन प्लस टू यम टू यू टू अपॉन यम वन प्लस यम वन माइनस यम टू मतलब थ्री माइनस टू वन यम वन प्लस यम टू आई यम टू यू वन मतलब प्लस टू यम टू यम टू दिए दो यू टू अपॉन यम वन प्लस यम टू के इधर जो है बारह बाय पांच प्लस सिक्स बाय पांच चौबीस चालीस बाय पांच आठ पॉइंट नंबर वन सेवन ये प्रत्येक वेल्स की क्या थी बी वन जी बी टू जी की क्या थी वो ये जो जी की क्या थी बारह पॉइंट जीरो पॉइंट बारह पॉइंट आठ तेरह हाँ दो पॉइंट आठ दो समय तो देखो जो है तुम बात कर रहे हो बयान में बी टू का है जे तो यम टू माइनस यम वन से कौन है यम टू की थे माइनस यम वन मुझे माइनस वन यम का अपॉन कहीं कर बी से इनटू यू टू एस पे का यम वन आस पे यू टू की थे प्लस टू यम वन यू वन आस पे यम वन यू वन टू इस टू अपॉन अपॉन यू टू नंबर नहीं बस प्लस माइनस आठ बाय पांच प्लस बाहत्तर बाय पांच बाहत्तर को ध्यान दे चौंसठ बाय पांच ये स्पार पांच पांच सात आठ पॉइंट आठ अरे Thank you.
Saudara, ambil saudara, sering, ambil, kenapa juga? Oke, kita Something in it. Something in it. Something.
आता काय करू शकतो मी मोमेंटम पण बदलू शकतो इनिशियल मोमेंटम जे बोललो तर आता मोमेंटम आफ्टर कोलिजन दोन डायरेक्शन मध्ये आणि मग ते एक डायरेक्शन मध्ये होतं आता कसं आहे मग दोन वेगवेगळे इक्वेशन येणार मोमेंटम इन एक्स डायरेक्शन मोमेंटम इन आणि हे इनिशियल व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शन मध्ये किती सांग मोमेंटम इन एक्स डायरेक्शन प्लस हे मोमेंटम इन इनिशियल मोमेंटम इनिशियल मोमेंटम इन इज इक्वल टू फाइनल मोमेंटम इन एक्स डायरेक्शन पाहिजे काय येणार ते सांग M1, M2, B1 नाही S डायरेक्शन B1 प्लस M2, B2, प्लस समथिंग इज बरोबर आहे आणि इक्वल आता मोमेंटम इन मोमेंटम इन इनिशियल मोमेंटम इन वाय डायरेक्शन y डायरेक्शन रिवर्स काय आहे जे काय लिहिलं इज इक्वल टू त्याची गरज आहे y डायरेक्शन मध्ये m1 b1 प्लस m2 b2 मायनस इतर काय असेल पाहिजे तर वेळेस विषयी इक्वेशन असे वापरून आले पाहिजे त्याच्यासाठी फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही ते पॉइंट लिहिलं ना पहिल्या याच्यामध्ये इफ एम वन इज इक्वल टू एम टू देन गरज इट इज गेट इंटरचेंज व्यवस्थित घेऊन घ्यायचं If M1 is equal to M2, then velocity is equal to interchange. Pahila equation mein. याच्यामध्ये एक स्पेशल केस घेऊन घ्या इफ एम वन इज इक्वल टू एम टू घेऊन घ्या इफ एम वन इज इक्वल टू एम टू
m1 is equal to m2 and u2 is equal to 0. And u2 is equal to 0. Then theta plus phi. Then theta plus phi is equal to 90 degrees. Theta plus phi is equal to 90 degrees, which is known as the scattering angle. Theta plus phi is known as the scattering angle, which is known as scattering angle. इलास्टिक कोलिजन क्या है? इलास्टिक कोलिजन जो बोल रहे हैं वो नहीं मानते अपन. इलास्टिक राउंड कोलिजन और इलास्टिक इलास्टिक राउंड कोलिजन से लेकर डायरेक्ट फॉर्मूले b1 = आणि b2 त्याच्यासाठी e ची वैल्यू किती असते? कोई इक्वेशन बॉक्स आपण बघितलं रेस्टिट्यूशन त्याची वैल्यू काय असते? 1. आणि त्याच्यानंतर बघितले ऑब्लिक कोलिजन बरोबर आहे. ऑब्लिक कोलिजन मध्ये मोमेंटम कंजर्व करता आलं पाहिजे. इक्वेशन ऑफ इक्वेशन कशा पद्धतीने वापरतात कायनेटिक एनर्जीचं पण इक्वेशन वापरता येतं कारण इलास्टिक कोलिजन आहे. कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. जर आता इनइलास्टिक कोलिजन कडे कोणतं कोलिजन इनइलास्टिक कोलिजन त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी कंजर्व होत कायनेटिक एनर्जी मी इंक्रीज ऑन सहसा डिक्रीज होत असतो. सहसा काय होत असते? डिक्रीज. का? म्हणजे ऑब्जेक्ट जे पृथ्वी ऑब्जेक्ट जे कोलिजन मध्ये काही एनर्जी लॉस होत असते. परंतु लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी प्रॅक्टिकली असं झालेलं असतं बरोबर आहे का नाही? बरोबर आहे झाले. जर कोलिजन मध्ये काय तर समजा फ्रिक्शन मध्ये एनर्जी काय वाया गेली काही हीट एनर्जी प्रोड्यूस झाली कोलिजन मुळे म्हणून काही एनर्जी काय झाली पाहिजे? हो म्हणजे प्रॅक्टिकल आता याच्यामध्ये म्हणतो मी म्हणून ते आयडिया तर सर्व इंडस्ट्री कोलिजन असतात बरोबर आहे. इलास्टिक कोलिजन असते बरोबर आहे. पण आता जर करायचे असतील ते कोलिजन कसे असतील आता बरोबर आहे. ते आपण डिटेल मध्ये स्टडी करू शकत नाही बरोबर आहे का नाही? कारण तिथे किती हीट लॉस होणार किती आपल्याला माहिती नाही. डिपेंड ऑन द कोटेशन हीट मेजर प्रोड्यूस राईट रिएक्शन मध्ये जाऊ शकतं. मग तिथे एनर्जी कायनेटिक एनर्जी काय होऊ शकते? लॉस. पण कोणत्या कोणत्या केस मध्ये काय होतं? समजा दोन बॉम्ब धडकले बरोबर आहे का नाही? एनर्जी लॉस होईल का अजून वाढेल? एनर्जी एनर्जी रिलीज झाली कोलिजनमुळे एनर्जी काय झाली? रिलीज झाली बरोबर आहे का नाही? दररोज वेळेस डिक्रीज होईल असं नाही आहे का? मी इन्क्रीज हो मग इनइलास्टिक कोलिजन साठी जे कोएफिशिएंट ऑफ रिस्टिट्यूशन असते त्याचा फॉर्म्युला काय आहे? साठी काय असेल? परफेक्टली कोणतं म्हणलं? जेव्हा फायनल दोघांच्या म्हणजे बी वन इज इक्वल टू म्हणजे हे किती येणार आहे? म्हणजे इज इक्वल टू किती कोणासाठी?
16 meter per liter, 15 per liter. अच्छा ई चे वैल्यू कौन सा है ई इज इक्वल टू 1 मंजिल पर पेटी इलास्टिक ई इज इक्वल टू 0 मंजिल पर पेटी एंड ई इज बिटवीन 0 टू मंजिल इलास्टिक बरोबर आहे का एज अ सिंपल एग्जांपल जर आपण बॉल ड्रॉप केला एक बॉल काय केलेला आहे आपण ड्रॉप तर तो सेम हाइटला येतो का नाही त्याच्या हेट काय होते रिबॉनला कमी होते कारण कोलिजन मध्ये एनर्जी काय झाली कोलिजन मध्ये एनर्जी काय झाली जेवढा जास्त बॉल रफली असेल कसा असेल ते छोटी बॉल बरोबर जास्त होत आहे का नाही ते जास्त रिबॉन होत आहे कारण ते मोर इलास्टिक असतात मोर मास म्हणजे एनर्जी मास काय होतं म्हणून ते कोलिजन पोझिशन आणि खापरी नो खापरी बॉल खापरी बॉल खाप होतो बरे तिथे इलास्टिक सिटी खूप कमी लेट जे जे काय खूप एनर्जी लॉस होते ते तपकच नाही जास्त समजले नाही रबरी बॉल खापरी बॉल हायर फील्ड रबरी बॉल मोर कमी बिकॉज इलास्टिसिटी जास्त आहे म्हणून एनर्जी लॉस कमी नाही आहे एनर्जी लॉस काय आहे समजले नाही समजले ये दोन पॉइंट घेऊन घ्या बघूया आपण त्या टपकिंग दोन पॉइंट घेऊन घ्या इलास्टिक साठी याची व्हॅल्यू 0.1 असते हे बघितलं आपण खेळ इलास्टिक इनइलास्टिक कोलिजन आहे का नाही याची व्हॅल्यू 0 to 1 च्या मध्ये असते जेवढी जास्त 1 कडे असणार तेवढं जास्त इलास्टिक असणार जेवढी जास्त 0 कडे असणार त्याला इनइलास्टिक असणार म्हणून याला डिग्री ऑफ इलास्टिसिटी सुद्धा म्हणतात राईट 1 असेल तर परफेक्टली इलास्टिक 0 असेल तर परफेक्टली किती टप्पे पडले यन टप्पे पडले समजा बरोबर आहे नाही 1 to 5 2 to 1 to 5 इथून ड्रॉप केला पहिला टप्पा आला पहिला टप्पा म्हणजे याला पहिलं कोलिजन म्हणता येईल का याला काय म्हणता येईल आपल्याला पहिलं कोलिजन बिफोर कोलिजन आपण व्हेलॉसिटी घेऊया डी वन पहिल्या टप्प्यानंतर डी वन घेऊया पहिल्या टप्प्यानंतर किती व्हेलॉसिटी झाली आणि तो किती हाईट वरती गेला त्याच्यानंतर इथं येताना ही बी वन व्हेलॉसिटी होती आता दुसऱ्या टप्प्यानंतर बी टू आणि तो हाईटला किती जाईल मग आता बघा हे तर आपल्याला माहिती आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी झाले इफ बॉल इज ड्रॉप फ्रॉम हाईट एच ऑन हॉरिझॉन्टल फ्लोर इट स्ट्राइक्स ऑन ग्राउंड विद वेलोसिटी वी नॉट इज इक्वल टू रो जी कुठून आले हे बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए इनिशियल ड्रॉप म्हणल्या नंतर हे काय येणार 0 सो वी इज इक्वल टू रूट म्हणून याला इनिशियल बी नॉट घेतलं आणि हाईटला काय घेतलं समजे की नाही समजे समजे की नाही समजे समजे बर आता बघा
B one is a velocity after. And that's a coefficient of distribution in my idea. Dila six of the problem with the asset type, but the each event you did. Okay, coefficient of distribution 0.5, 0.7. Is a formula by Sana? Is a formula by B two minus B one upon. At the Yap Devala, B two, one second object. After second object, Munji, he was it. या बिंदू मध्ये या बिंदू मध्ये कन्व्हर्जन होतो इथले बिंदू म्हणजे आता दोन ऑब्जेक्ट आहेत एक आपला बॉल आपण आपण काय कन्व्हर्जन झाले बॉल मध्ये आणि ग्राउंड ची वेलोसिटी आहे का काही म्हणजे याची तर वेलोसिटी किती येणार आणि माइनस b1 येणार आणि याची परत ग्राउंड ची इनिशियल वेलोसिटी काय होती का ग्राउंड ची इनिशियल वेलोसिटी काय होती का नाही म्हणजे वेलोसिटी आफ्टर रिबाउंड याला आपण b1 घेतलं आणि वेलोसिटी आफ्टर रिबाउंड याला काय घेतला बरोबर आहे समजे की नाही समजे माइनस काय माइनस माइनस साइन बघ इकडे येत आहे हे काय होतं प्लस जर घेतलं तर हे काय होईल समजे की नाही समजे बरोबर आहे तर आता याला इथे बघा ते माइनस कसं झालं ते सांगतो मी तुम्हाला वन आपण हे ग्राउंड ला समजले एक हे कॅन्सल झालं बरोबर आहे मग आता येतानाची पॉझिटिव्ह येते तर जातानाची म्हणजे हे जर तुम्ही पॉझिटिव्ह घेतला तर हे परत काय घ्यावं लागेल निगेटिव्ह निगेटिव्ह लागेल समजे की नाही समजे किंवा हे पॉझिटिव्ह घेतला तर मग वर जाताना पॉझिटिव्ह तर खाली येतानाची काय घ्यावं म्हणजे हे निगेटिव्ह होणार हे पॉझिटिव्ह असतो परत निगेटिव्ह निगेटिव्ह लागेल समजे की नाही समजे आता काय आलं फॉर्म्युला काय आला ई इज इक्वल टू बी वन अपॉन बी वन किंवा बी वन इज इक्वल टू ए टू नक्की आता हे बी वन आहे म्हणजे आता परत दुसऱ्या पोझिशनला सेम फॉर्म्युला वापरता येईल का मग आफ्टर ही वेलोसिटी असणार बी टू आणि इनिशियल वेलोसिटी असणार बी वन मग मी काय लिहू शकतो बी टू इज इक्वल टू ई इनटू काय लिहिणार ए वजा नऊ समजे की नाही समजे ए इंटू आणि बी वन ला काय देणार ए इंटू म्हणजे हे किती आलं ए स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला काय आलं सेकंड कोलिजन ला ई टू द पॉवर टू आलं फर्स्ट कोलिजन ला ई टू द पॉवर वन आलं एंथ कोलिजन ला काय आलं म्हणजे आपल्याला जसं सांगितलं थर्ड रिबाउंड फोर्थ रिबाउंड तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला भेटला काय भेटला फॉर्म्युला बी आर इज इक्वल टू बी आर बी नॉट म्हणजे जी इनिशियल वेलोसिटी बिफोर कोलिजन आणि बी एम म्हणजे वेलोसिटी आफ्टर यंग रिबाउंड समजे की नाही समजे समजे की नाही समजे आता याच्यावर हाईट काढता येईल का नाही हाईटचा फॉर्म्युला काय एच नॉट इज इक्वल टू b नॉट स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल टू a वजा 9 नक्की तर n रिबाउंडची हाइट n रिबाउंडची हाइट इथं b नॉट च्या जागी काय लिहावं लागेल b n चा समजे की नाही समजे अपॉन b n ला काय लिहू शकतो सांगा b n ला काय लिहू शकतो e रेस्टू n e रेस्टू n याचा काय करायला पाहिजे अपॉन याचा स्क्वेअर केल्यावर ए टू द पॉवर 2n होत असते लॉ ऑफ इंडायसेस येता आठवी किंवा सातवी स्कॉलरशिप बरोबर आहे का नाही ए रेस टू काय होत असते इकडे काय होणार बी अपॉन म्हणजे ही पहिली हे घेऊ का मी एच वन टू याला काय घेतो जी नॉट स्क्वेअर अपॉन टू जी म्हणजे काय सो एच एन इज इक्वल टू फॉर्म्युला ला डेरिवेशन काय गरज म्हटलं फॉर्म्युले आले थोडे सुंदर छोटे छोटे
आज लगेचच कोलिजन सोडवायचे आज 4 ते 5 मध्ये मिनिट आउट विचारू शकता कोलिजनचे मीटर असतो 4 ते 5 मध्ये क्लियर बघा 4 ते 5 मध्ये अच्छा हां ते आहे आता विचारू शकता Thank you.